नमस्कार, वसंतराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातूरचा वर्ग 12वीचा यंदाही 100% निकाल. 100% निकालाची परंपरा कायम. आता वळूया सविस्तर वृत्ताकडे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा वर्ग 12वीचा निकाल दिनांक 28 मे रोजी जाहीर झाला असून यामध्ये वसंतराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम राखत यावर्षी सुद्धा या महाविद्यालयाचा निकाल 100% लागला असून या महाविद्यालयातून विवेक गणेश इंगळे यांनी 81.84% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला, तर सौरव दीपक धाडसे यांनी 78.46% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला, तर किरण संजय आवटे याने 76.46% गुण प्राप्त करून महाविद्यालयातून तृतीय क्रमांक मिळवला. तसेच तालुक्यातील शिला अंधारे या गावातून प्रथम श्रेणी कुमारी किरण भास्कर वसतकार उत्तीर्ण झाली असून गावातून सर्वाधिक गुण किरणने मिळवले आहे. तसेच महाविद्यालयातून अजय गजानन करवते, कुमारी वैष्णवी संजय वाडेकर, तुषार रामराव राठोड, कुमारी कोमल रमेश वानखेडे, कुमारी किरण देवलाल तायडे, श्रेयस गणेश खंडारे या विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालयातून 51 विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले, तसेच 11 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय रामसिंगजी जाधव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक करून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य एस एम सौदडे, तसेच पी जे राठोड, एस व्ही सोनटक्के, प्राध्यापक जे डी भास्कर, प्राध्यापक व्ही आर थोरात, प्राध्यापक एस टी गाडगे, प्राध्यापक आर एम बजाटे, एस बी आठवले, एस एच जाधव आदी शिक्षकांना दिले. महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या उत्कृष्ट व अतिरिक्त शिकवणी वर्गांमुळेच महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम आहे असा विश्वास विद्यार्थ्यांनी व पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. टाइम्स ऑफ विदर्भसाठी अनिकेत अनिल राठोड, गावंडगाव. धन्यवाद.